वडाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते मुज्जू शेख यांनी आपला वाढदिवस कोरोना महामारीची एकूण परिस्थिती आणि सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या पूर परिस्थितीमुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेऊन वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रत्यक्षात तो साध्या पद्धतीप्रमाणे साजराही केला, परंतु वडाळा गावातील नागरिकांनी बांबू हॉटेल येथे एकत्र जमून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुज्जू शेख यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या वरती मोठे संकट येऊन गेले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी संपूर्ण समाजाने एकमेकाला मदत करायला हवी. समाजासाठी सदैव मदत करायला मी तयार आहे. कार्यकर्त्यांनी देखील सहकार्य करावे आणि समाजाला मदत करावी असे आवाहन करून शेख म्हणाले की कोणी मदतीला येऊ नये, परंतु अडचणीच्या वेळी मला सांगा, मी अवश्य मदत करेल असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे. यांचा वाढदिवस आपण चांशी शिवारामध्ये त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराच्या सान्निध्यामध्ये एकदम निसर्ग वातावरणामध्ये साध्य झाला. त्यांचं कार्य असं भविष्यामध्ये खूप मोठं हो आणि समाजकारणी उपयोगच पडो अशी शुभेच्छा त्यांना ह्या वाढदिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थाने शुभेच्छा देऊन करतो. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, आज आपण सर्व इथं जमलेलो आहोत त्याचं कारण म्हणजे आमचे लहाने बंधू, आमचे जवळचे मित्र मुज्जू भाई शेख राहणार वडाळा यांचा आज वाढदिवस आहे. तर आपण सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या अशी माझी इच्छा आहे. मी मकरंद चाळी, ती बाबाज ग्रुप सातपूरकर व नाशिककरांतर्फे परमेश्वर चरणी ही अपेक्षा करतो की त्यांचं भावी आयुष्य आरोग्यदायी धनसंपत्तीने भरभरून नटलेलं असावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज बहुत खुशी की बात है कि हमारे मुज्जू भाई शेख जो एक अच्छे सामाजिक कार्यकर्ता है, उनका जन्मदिन है. उनको हमारे पूरे ग्रुप की तरफ से जन्मदिन की बहुत बहुत शुभकामना और अल्लाह से दुआ है कि उनको अल्लाह अच्छा रखे और उनकी तरक्की हो. जिन्होंने मेरा सत्कार और ये किया है व्हाट्सएप ग्रुप में, फेसबुक पे इन्होंने माध्यम से मुझे शुभेच्छा दिया है, तहे दिल से उनका शुक्रगुजार करता हूँ.